मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पवित्र पोर्टल कशाप्रकारे कार्य करणार आहे, त्यावर आपण कशाप्रकारे नोंदणी करू शकाल, लॉग इन आय डी आपण कशाप्रकारे तयार करायचा आहे, रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे, कोणती माहिती आपल्याला तिथे भरावी लागणार आणि त्याबरोबर कोणती कागदपत्रं आपल्याला लागणार आहेत, कोणती कागदपत्रं आपण अपलोड तिथे केलेली पाहिजेत, आपल्याला किती किलोबाईट्सपर्यंत कागदपत्र ही तिथं अपलोड करण्यासाठी आपण तयार ठेवलेली पाहिजेत, या सर्व बाबीबद्दल आपण पवित्र पोर्टलचा एक डेमो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा. काल जो व्हिडिओ मी दिला होता तो अतिशय घाईगडबडीमध्ये तो व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केला, त्यामुळे बरीचशी माहिती आपल्याला सांगण्याची मिस झालेली आहे, राहिलेली आहे, तर ती माहितीसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्यात येईल, जेणेकरून भविष्यामध्ये आपली कोणतीही चूक येथे होणार नाही. कारण बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर आम्हाला डेमो पवित्र पोर्टलबद्दल थोडा दाखवा, त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. त्याचबरोबर बऱ्याचशा मित्रांच्या ह्या मागच्या ज्या काही एक्झाम झालेल्या होत्या ऑनलाईन, त्याच्यामध्ये नोंदणी करताना कोणाचं नाव चुकलं तर कोणाचं काय, बऱ्याचशा चुका ह्या त्यांच्या झाल्या आणि आता कमेंट करून ते त्यावर सोल्युशन हे आपल्याला विचारत आहेत. तर मित्रांनो, भविष्यामध्ये येथेसुद्धा आपली कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक होऊ नये आणि त्याचा पश्चाताप आपल्याला करण्याची पाळी आपल्यावर येऊ नये, याकरता आपण घाईगडबड न करता अतिशय शांतपणे आणि लॉग इन करा, रजिस्ट्रेशन करा, कोणत्याही चुका याच्यामध्ये होऊ देऊ नका. कारण ही माहिती जी आपण आता फिलअप करणार आहोत, रजिस्ट्रेशन जेव्हा आपण करणार आहोत, ही माहिती नियमित करता म्हणजेच दीर्घकालीन काळाकरता ही नेहमी तिथे संकलित राहणार आहे आणि यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याचा स्कोप हा खूप कमी राहणार आहे. त्यामुळे माहिती फिलअप करत असताना शांतपणे आपण फिलअप करा, कोणतीही माहिती चुकणार नाही याची काळजी घ्या. कारण आतापर्यंत ज्या काही टी ई टीच्या किंवा इतर एक्झाम झाल्या होत्या त्याच्यात ज्या काही थोड्याफार चुका झाल्या होत्या त्या तरी आपल्याला इथे सुधारता येतील, परंतु इथे झालेली चूक मात्र आपल्याला पुन्हा दुरुस्त करण्याची वेळ आपल्यावर कमी प्रमाणात यावी, किंवा अशी चूक कोणतीही होऊ नये आणि जर चूक झाली तर इथे दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा वाव राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती शांतपणे नीटपणे शेवटपर्यंत ऐका, संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर मित्रांनो, बघा आपल्याला काय करावं लागणार आहे की सर्वप्रथम www.edustaff.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जायचं आहे. हे संकेतस्थळ आपल्याला माहीत आहे की शिक्षण विभागाचं संकेतस्थळ आहे. तर या संकेतस्थळावर गेल्याच्या नंतर आपल्याला पवित्र हे ऑप्शन इथे दिसणार आहे. तर या पवित्र ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर आपण दुसऱ्या पेजवर जाणार आहोत. ते पेज आहे अशा प्रकारचं. हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या ऑप्शनला आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन फॉर्म हा येईल. तर अशा प्रकारचा रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्यासमोर आल्याच्या नंतर आपण हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. याच्यावर आपण युजर आय डी टाकायचा आहे की जो आपल्याला पाहिजे तो युजर आय डी आपण टाकू शकता. त्यानंतर आपल्याला इथे पासवर्डसुद्धा टाकायचा आहे, तो पासवर्ड टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मोबाईल क्रमांकसुद्धा टाकायचा आहे की जो मोबाईल क्रमांक आपला चालू आहे, त्याचबरोबर असा मोबाईल क्रमांक किंवा असा नंबर द्या की ज्याच्यावर त्या मोबाईलवर सर्व प्रकारचे मेसेज येण्यासाठी आपण सहमती दिलेली आहे. किंवा कारण बऱ्याचशा मित्रांनी जे काही व्यावसायिक प्रकारचे मेसेज असतात ते कंपनीकडून येऊ नये यासाठी त्यांनी कंपनीला रिक्वेस्ट दिलेली असते की आम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक मेसेज आमच्या नंबरवर येऊ नये यासाठी त्यांनी कंपनीला रिक्वेस्ट दिलेली असते. तर अशी रिक्वेस्ट जर आपण दिलेली असेल तर ती आपण बंद करा आणि सर्व मेसेज करता आपल्या मोबाईल नंबरला ओपन करून द्या, तसं आपण कंपनीला कॉल करून सांगा. जर आपण असा मोबाईल नंबर दिल्याच्या नंतर आपल्याला एक पासवर्ड इथे येणार आहे, ओ टी पी येणार आहे, वन टाईम पासवर्ड, तो आपण इथे टाकायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे जो काही कॅप्चे दिसत आहे तो कॅप्चे आपण इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्याच्या नंतर खाली एक रजिस्टर म्हणून ऑप्शन राहणार आहे, तिथे रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली या साईटवर नोंदणी होणार आहे. एकदा का आपली नोंदणी झाल्याच्या नंतर, रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपण या वेबसाईटचे एक सदस्य झालेले असाल आणि मग नंतर आपण काय करायचं आहे, नंतर आपण
लॉग इन डिटेल्समध्ये जायचं आहे. लॉग इन डिटेल्समध्ये गेल्याच्यानंतर आपण आपला यूजर आय डी टाकायचा आहे, ते पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड इथे करायचा आहे. थांबा, इकडे बघा, इथे लॉग इन डिटेलमध्ये आपल्याला जायचं आहे. लॉग इन डिटेलमध्ये गेल्याच्यानंतर आपण बघू शकता की इथे आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. युजर आय डी आणि पासवर्ड एकदा टाकल्याच्यानंतर, हे कॅप्चे टाकल्याच्यानंतर आपण इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला असं दिसेल, परंतु इथे रोल सिलेक्ट करत असताना आपण ॲप्लिकंटचा रोल सिलेक्ट करायचा आहे, की जे आपण इथे बघू शकता की ॲप्लिकंट, इथे ॲप्लिकंटचा एक रोल आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स आहेत, त्याच्यामध्ये ॲप्लिकंटचा रोल करायचा आहे आपण सिलेक्ट. आणि ॲप्लिकंटचा रोल सिलेक्ट करून आपण इथे लॉग इन आय डी पासवर्ड करायचा आहे, म्हणजे आपण एक अर्जदार आहात असं तिथे गृहीत होईल. इतर संस्था चालक किंवा त्यांची काही जे काही विभाग आहेत, त्यांचे तिथे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, ते आपल्याला साईटवर दिसतात. कालच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा ते दाखवलेले होते. तर एकदा आपण युजर नेम आणि युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे, ॲप्लिकेशन लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं ॲप्लिकेंट टाकायचं आहे आणि इथे आपण लॉग इन करायचं आहे. एकदा लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा हा हे डेमो स्लाईड आहे आपल्यासमोर. अशा प्रकारची तिथे एक स्क्रीन आपल्यासोबत उपलब्ध होईल. आणि त्या स्क्रीनवर उपलब्ध झाल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, की या स्क्रीनवर जी काही आपली स्वतःची माहिती आहे, ॲप्लिकंटची माहिती, म्हणजेच नाव, आपलं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, आईचं नाव, जन्मतारीख, त्याचबरोबर आपली कास्ट, आपलं रिझर्वेशन, त्याबद्दल माहिती द्यायची आहे. कास्ट कोणती आहे, PH आहे, ओपन, OBC, ST, आपण महिला आहात का, त्याच्याबद्दल सुद्धा इथे विचारलं जाणार आहे. स्त्री आहे, पुरुष आहे, त्याचबरोबर आपली जन्मतारीख, अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या वैयक्तिक जी काही आपली वैयक्तिक माहिती आहे, ती संपूर्ण माहिती पहिल्या पर्सनल याच्यामध्ये विचारली जाईल, की पर्सनल इन्फॉर्मेशन आपली विचारली जाईल. संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन, आपला ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, या सर्व गोष्टी इथे विचारल्या जातील. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं नोंद करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला मग जे काही आपण शैक्षणिक पात्रता आपली आहे, ती शैक्षणिक पात्रता इथे विचारली जाईल. आपण शैक्षणिक पात्रतामध्ये आपली कोणकोणती शैक्षणिक पात्रता आहे ते विचारलं जाईल. नंतरच्या याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारची एक्झाम पास आहात, टाईटचा ID, टाईटचे मार्क्स, त्याचा त्याचबरोबर आपल्याला मिळाले किती मार्क आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती विचारली जाईल. त्याचनंतर आपल्याला कोणत्या मीडियमसाठी अप्लाय करायचं आहे ते विचारलं जाईल. आपलं मीडियम कोणतं आहेत, त्याचबरोबर आधार कार्ड, पॅन नंबर हे सुद्धा विचारू शकतात. मॅरेज डिटेल स्टेटस आपल्या ॲप्लिकंटमध्ये एक विचारू शकते, की आपण विवाहित आहात का, आपल्याला पाल्ये किती आहेत, त्याचबरोबर इतर काही जी काही आवश्यक माहिती आहे ती सुद्धा आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन विचारू शकतात, जी काही आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल इथे माहिती विचारू शकतात, की आपण 10वीपासून ते आपल्या आपण जी काही डिग्री किंवा डिप्लोमा घेतलेला आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तिथे विचारू शकतात. युनिव्हर्सिटी पर्सेंटेज, कोणत्या प्रकारचं आपण क्वालिफिकेशन केलेलं आहे, कोणतं मीडियम आहे, ही संपूर्ण माहिती इथे विचारली जाणार आहे. ही माहिती विचारल्याच्यानंतर आपल्याला जी काही आपण एक्झाम दिलेले आहेत त्या एक्झामचं नाव, ते वर्ष, आपल्याला किती मार्क मिळाले, हे याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती ही विचारली जाणार आहे. त्याचबरोबर आपण कोणत्या माध्यमाचे आहात ते विचारले जाणार आहे. आणि मग ह्या सर्व माहिती झाल्याच्यानंतर हा संपूर्ण डाटा आपला तिथे संकलित होईल. त्याच्यानंतर एक शेवटी ऑप्शन येईल, की आपल्याला कोणत्या संस्थेसाठी अप्लाय करायचं आहे. आपल्याला नंतर संस्थेचं सुद्धा ऑप्शन तिथे दिसणार आहे, ZP साठी करायचं आहे की कोणत्या शाळेसाठी करायचं आहे, संपूर्ण शाळेची लिस्ट येईल. तत्पूर्वी मित्रांनो, जे काही हे पर्सनल आपलं एक लॉग इन झालेलं आहे, इथे आपल्याला सर्वप्रथम माहिती ही फिलअप करावी लागणार आहे. ही संपूर्ण माहिती तिथे फिलअप केल्याच्यानंतर आवश्यक मॅरेज आपल्याला पाल्य किती आहेत ते सुद्धा इथे विचारलं जाणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र आहे किंवा नाही हे सुद्धा विचारलं जाणार आहे. डोमिसियल, नॅशनॅलिटी, हे जे काही कागदपत्र आपल्याकडं कोणकोणते कागदपत्र सध्या उपलब्ध आहेत, यामध्ये जन्माच्या दाखल्यापासून तर आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक डॉक्युमेंट, डिग्री सर्टिफिकेट, मार्क मेमो,
त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, कास्ट कास्ट व्हॅलिडिटी, जर पी एच असाल तर पी एच सर्टिफिकेट, पी एच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, इतर जे काही शैक्षणिक कागदपत्र आहेत ती संपूर्ण कागदपत्राची माहिती विचारली जाणार आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टलकरिता कोणत्या प्रकारची कागदपत्रं आपल्याला लागणार यावर मी याच्या अगोदरच एक व्हिडिओ दिलेला आहे. आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या आमच्या चॅनलवर जा, संपूर्ण व्हिडिओ ची जी काही लिंक असते व्हिडिओ आपण बघा, त्याच्यामध्ये आपण जा, तिथे आपल्याला पवित्र पोर्टल संबंधित जे काही आवश्यक कागदपत्र आहेत किंवा लागणार आहेत त्याबद्दलचा एक अतिशय संपूर्ण सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ त्याच्यामध्ये मी फिलअप केलेला आहे. बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्ससुद्धा आल्या होत्या की त्या कमेंट्स मुख्यत्वे करून ज्या काही विवाहित महिला भगिनी आहेत त्यांच्या बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की नॉन क्रिमिलियर आम्ही कशाप्रकारे काढायचं आहे, तर महिलाचं प्रमाणपत्र कशाप्रकारे काढायचं आहे त्याबद्दलसुद्धा तिथे मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ती जर माहिती आपण ऐकली किंवा पाहिली तर आपल्याला त्यातून बराचसा फायदा होईल. मित्रांनो, अजून महिला उमेदवारांकरता इथे सांगू इच्छितो की महिलांकरिता कोणतंही महिला रिझर्वेशन प्रमाणपत्र हे उपलब्ध नाही, तसं प्रमाणपत्र हे नसतं. आपल्याला जर महिला आरक्षणाचा फायदा घ्यावायचा असेल तर आपल्याला त्याकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तिथे जोडणं आवश्यक आहे. जर आपण नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तिथे दिलं असेल तर आपण ॲटोमॅटिकली महिला आरक्षणाचा लाभ त्यामध्ये आपण सामील होऊ शकता, त्यामध्ये आपण महिला आरक्षणाचा फायदा या नॉन क्रिमिलियरद्वारे आपण घेऊ शकता. ज्या विवाहित महिला आहेत त्यांना त्यांनी आपल्या वडिलाच्याच नावाने शक्यतो फॉर्म फिलअप करायचा आहे. कारण जे काही आपले शैक्षणिक कागदपत्र असतात ते सर्व महिलांचे वडिलांच्या नावाने असतात, त्यामुळे आपण महिलांच्याच नावाने फॉर्म फिलअप करायचा आहे. परंतु काही खूपच अडचण असेल आणि आपल्याला ते शक्यच होत नसेल तर आपण आपल्याला जे काही विवाह झालेलं आहे त्याचं विवाह निबंधक यांच्याकडून मिळणारं विवाह प्रमाणपत्र आपल्याला तिथे सादर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथे शपथपत्रसुद्धा द्यावं लागणार आहे. जर आपल्या नावामध्ये बदल झालेला असेल तर या दोन गोष्टी आपल्याला तिथे सबमिट करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियरचं उत्पन्न देत असताना आपण आपल्या वडिलाचं द्यायचं आहे. जर खूपच अडचणी येत असतील तर आपण शपथपत्र आणि जे काही विवाह झाले असेल तर विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र लावून आपण आपल्या मिस्टरचं सुद्धा तेथे जे काही आहे उत्पन्न ते दाखवू शकता. परंतु हे उत्पन्न ॲक्सेप्ट करण्याला बऱ्याचशा अडचणी भविष्यामध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर बऱ्याचशा मित्रांची कास्ट व्हॅलिडिटी आतापर्यंत झालेली नाही, त्यांच्यासुद्धा बऱ्याचशा समस्या आहेत. तर आपण निश्चिंत राहा, आपल्याला जेव्हा जॉईन झाल्याच्या नंतर 6 महिने आपल्याला पिरियड मिळत असतो आणि ही व्हॅलिडिटी आपण ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या शाळेमध्ये नियुक्त झाला त्या शाळेच्या कार्यालयाकडून ही व्हॅलिडिटीचा प्रस्ताव आपल्याला संबंधित विभागाकडे ती शाळा सुपूर्द करत असते आणि ती तो व्हॅलिडिटीचा प्रस्ताव 6 महिन्याच्या आत आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर निश्चिंत राहायचं आहे. फक्त NT ST साठी कास्ट वैधता प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा अजून समस्या होत्या की चारित्र पडताळणी प्रमाणपत्र. चारित्र पडताळणी प्रमाणपत्राबद्दल सुद्धा आपण निश्चिंत राहायचं आहे. ही जबाबदारी त्या संबंधित संस्थेची आहे, शाळेची आहे, त्या विभागाची आहे. त्यामुळे आपण नियुक्त झाल्याच्या नंतर संबंधित शाळा किंवा संस्था ही आपल्या परस्पर आपली चारित्र पडताळणी करण्यासाठी अर्ज देत असतं, पत्र देत असतं. संबंधित जिल्हा, आपण ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्या जिल्ह्याच्या SPला त्या संस्थेकडून किंवा त्या विभागाकडून पत्र जात असतं की या व्यक्तींची पूर्वचारित्र कशा प्रकारचं होतं त्याची पडताळणीचा रिपोर्ट आम्हाला द्यावा. तर ते संस्थेकडून किंवा त्या विभागाकडून SP ऑफिसला त्या संबंधित जिल्ह्याच्या जात असतं आणि त्यांच्याकडून तो गोपनीय स्वरूपाचा जो काही आपला अहवाल आहे चारित्राचा तो त्यांना प्राप्त होत असतो. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं चारित्र पडताळणी प्रमाणपत्र आणण्याची गरज नाही, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगू इच्छितो. मित्रांनो, ज्या काही आपल्या छोट्या छोट्या समस्या होत्या त्याचं निराकरण या व्हिडिओमध्ये करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्या काही आपल्याकडे आवश्यक कागदपत्र आहेत ते संपूर्ण याच्यामध्ये फिलअप करा. जर आपल्याकडे आत्तापर्यंत नॉन क्रिमिलियर सबमिट झालेलं नसेल किंवा मिळालं नसेल परंतु आपण सबमिट केलेलं आहे त्यांनी त्याची आपल्याकडे पोच पावती आहे ती सुद्धा आपण जोडू शकता. काही हरकत होणार नाही, अजून बराच वेळ आहे. आणि अजून एक सांगायचं आहे मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकारची गडबड करू नका. काही जरी शंका असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आपल्या शंकाचं समाधान हे वेळोवेळी आमच्याकडून केलं जाईल.
तर ही संपूर्ण माहिती ही दिलेली आहे. आणि आपण जर आतापर्यंत जे काही आपले शैक्षणिक कागदपत्र आहेत ते संपूर्ण कागदपत्र स्कॅन करून घ्या आणि त्याची साईज ही 150 KB कमी असेल याची खात्री करून घ्या. आपला एक पासपोर्ट फोटो एक स्कॅन करून ठेवा, एक सिग्नेचर आपली स्कॅन करून ठेवा. ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला तिथे लागणार आहेत. स्कॅन करत असताना संपूर्ण कागदपत्र आपण सेल्फ अटेस्टेड करून घ्यायचे आहेत. सेल्फ अटेस्टेड केल्याच्यानंतर संपूर्ण कागदपत्र जे काही शैक्षणिक कागदपत्र आहेत, आपण दिलेली ज्या काही अभियोग्यता चाचण्या आहेत, बुद्धिमत्ता चाचण्या आहेत, त्यांचीसुद्धा जे काही प्रमाणपत्र आपल्याकडे आहेत त्या प्रमाणपत्रावर आपल्या झेरॉक्स काढून घ्या. त्याच्यावर स्वतःची सही करा, सेल्फ अटेस्टेडवरून वर लिहा आणि खाली स्वतःची सही आणि खाली नाव टाका आणि हे सर्व कागदपत्रं स्कॅन करा. त्याची साईज 150 KB आत राहिल्याची काळजी घ्या आणि हे सर्व कागदपत्र आपण एका पेनड्राईव्हमध्ये संकलित करून ठेवा. त्याचबरोबर एक आपला पासपोर्ट फोटोसुद्धा स्कॅन करून ठेवा, स्वतःची सिग्नेचर स्कॅन करून ठेवा आणि हे संपूर्ण कागदपत्र आपल्याला भविष्यामध्ये या साईटवर आपल्याला अपलोड करावे लागतील. अशा प्रकारे एकदा आपण संपूर्ण माहिती आपली एकदा फिलअप केल्याच्यानंतर ज्या काही भरतीच्या जाहिराती येतील त्या संपूर्ण जाहिराती आपल्याला या साईटवर दिसणार आहेत. त्या संपूर्ण दिसणाऱ्या ज्या काही भरतीच्या जाहिराती आहेत त्या भरतीच्या जाहिरातीवर आपण इच्छुक आहात की आपल्याला अप्लाय करायचं किंवा नाही ते स्वतःचा आपला स्वतःचा निर्णय राहणार आहे. त्यामुळे कोणतंही कंपल्सेशन आपल्यावर येथे राहणार नाही. आपल्याला ज्या शाळेसाठी ज्या संस्थेसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे त्या संस्थेसाठी आपण त्या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकता, अन्यथा होऊ पण शकत नाही. हे स्वतःचं आपल्या स्वतःचा निर्णय आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहायचं आहे. आपल्याला जर असं वाटलं तर आपण त्या भरती प्रक्रियेमध्ये त्या संस्थेच्या जाहिरातीमध्ये सामील व्हायचं आहे, अन्यथा नाही. तर शाळेचा प्राधान्यक्रम निवडत असताना तिथे आपण 20 शाळा निवडायच्या आहेत. त्या 20 शाळा निवडत असताना आपण महाराष्ट्रातील कोणत्याही शाळा निवडू शकता. त्याचबरोबर MSCIT बद्दल बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की MSCIT प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे का. हो मित्रांनो, आपल्याला MSCIT किंवा कॉम्प्युटर किंवा संगणकचा जो काही शॉर्ट कोर्स असतो त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. आपल्याकडे MSCIT नसेल तर CCCसुद्धा चालणार आहे. तर CCCचं प्रमाणपत्र हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक्झाम असतात त्याच्यासाठी CCCचं लागतं. तर महाराष्ट्राच्या ज्या काही एक्झाम असतात स्पर्धा परीक्षेच्या त्याच्यासाठी MSCIT हे प्रमाणपत्र लागत असतं. तर आपल्याकडे हे प्रमाणपत्र नसेल तर आपण आजच जाऊन कॉम्प्युटरवर कोर्स जॉईन करा. आणि जर नसेल तर सांगतो आहे की आपण येथे यस करा आणि येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला ते प्रमाणपत्र प्राप्त होईल. तर यासाठीसुद्धा बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या. तर मित्रांनो, MSCIT प्रमाणपत्र हे आपल्याला लागणार आहे. शासनाचा कल हा आता डिजिटल इंडिया आणि डिजिटल स्कूल याच्याकडे वाढलेला आहे. त्यामुळे आपण या तांत्रिक ज्या काही शैक्षणिक कोर्स असतात छोटे छोटे हे संपूर्ण आपण करून ठेवा. भविष्यामध्ये याचा फायदासुद्धा आपल्याला नक्कीच होणार आहे. तर बऱ्याचशा शंकाचं समाधान या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण माहिती पुस्तक हे शासनाकडून उपलब्ध होणार आहे. ते माहिती पुस्तक आपण वाचून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे आपण फॉर्म फिलअप करायचा आहे. फॉर्म फिलअप करताना कोणीही गडबड घाई करू नका, चुका करू नका. आपण चुका जर केल्या तर यामध्ये एकदा आपण फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर त्या दुरुस्त करणे खूप अवघड जाईल आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्याचंसुद्धा नुकसान होऊ शकतं. आपलं करिअरसुद्धा याच्यामध्ये लॉस होऊ शकतं. कारण पवित्र पोर्टल हे आता एक प्रकारचं महाराष्ट्रामधील सेंट्रलाइज जे काही शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचं एक माध्यम आहे. याच्यावर जर चूक झाली तर ती चूक आपली नेहमीसाठी तशीच राहणार आहे. त्यामुळे फॉर्म फिलअप करताना कोणतीही गडबड करू नका, घाई गडबड करू नका. याच्यामध्ये भरपूर वेळ आपल्याला मिळणार आहे. याचं माहिती पुस्तकसुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे की कशाप्रकारे आपण फॉर्म फिलअप करायचा आहे, माहिती कशाप्रकारे फिलअप करायची आहे. मिळालेल्या सोर्सच्या माहितीच्या आधारे ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे मित्रांनो. यामध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जस्ट इन्फॉर्मेशन राहावी, आपली पूर्वतयारी कशाप्रकारे राहावी याकरता ही माहिती दिलेली आहे. ही माहिती जेव्हा माहिती पुस्तका आपल्याला उपलब्ध होईल तेव्हा संपूर्ण माहिती ही आपल्याला खात्रीशीर तिथे सांगता येईल. त्यानंतर माहिती पुस्तिका आल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण असा एक डेमो व्हिडिओ आपल्यासाठी देऊ. त्याच्यामध्ये सुद्धा आपण चर्चा करू की नेमका फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती होती. आपण जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून त्यांचंही कोणत्या प्रकारचं नुकसान होणार नाही. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.